नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला सुभाष दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात मला एकदा मुंबईला महत्त्वाचे काम निघाले मी माझी कार घेऊन मुंबई येथे निघालो परंतु मुंबईस ट्रॅफिक भरपूर त्यात पार्किंगची गैरसोय त्यामुळे मी माझी लहान बहीण सोनाली हिच्याकडे ठाणे येथे गाडी लावून तेथून सकाळी दहा वाजता लोकलने मुंबई येथे गेलो मला गुरु गजानन माऊलीचे वेगवेगळे फोटो गोळा करण्याचा छंद त्यातच मागील महिन्यात शेगाव येथे दर्शनासाठी गेलो असताना मला महाराजांचे फोटोचं एक मोठे स्टिकर खूपच आवडले मी गाडीच्या मागील काचेवर चिटकवण्यासाठी ते स्टिकर घेतले व ते कारच्या मागील काचेवर चिटकवले ते स्टिकर बरेच मोठे असल्याने गाडीचा मागील काच पूर्णतः झाकल्या गेले होते त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या पाहण्यासाठी साईड ग्लासचाच वापर करावा लागत होता तर मी बहिणीकडे ठाण्याला कार ठेवून लोकलने मुंबई येथे गेलो व जेव्हा संध्याकाळी काम करून पुन्हा बहिणीकडे ठाणे येथे आलो तेव्हा मला माझी कार सकाळी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही मी बहिणीला विचारपूस केली तर तिलाही धक्का बसला व ती तशीच पायात काही न घालता आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करण्यास धावत सुटली मी ताईला शांत करत म्हणालो ताई तू काळजी करू नको माझा मित्र इकडे ठाणे शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक आहे मी त्याची मदत घेतो मी सरळ पोलीस स्टेशन गाठले व मित्राला माझा गाडी नंबर व इतर माहिती दिली मित्राने ताबडतोब मागील चार पाच तासात माझ्या गाडीशी मिळती जुळती गाडी सापडली का म्हणून वायरलेसवर सर्व पोलीस स्टेशनला व आरटीओ इन्स्पेक्टरला विचारपूस केली सर्व ठिकाणाहून तपास करून थोड्या वेळातच कळवतो असे सांगण्यात आले मग माझ्या पोलीस मित्राने बरेच दिवसांनी भेट झाल्याने सर्व कुटुंबाची चहा घेत घेत खुशाली विचारली थोड्याच वेळात आर टी ओ इन्स्पेक्टरचा फोन आला व त्यांनी कळवले की तुम्ही वर्णन केलेली गाडी दोन तासापूर्वीच कळवानाखा येथे गाडीच्या मागील काचेवर स्टिकर चिटकवले म्हणून दंड करण्यासाठी अडवण्यात आली होती परंतु गाडी चालविणारा पळून गेला म्हणून संशयास्पद केस म्हणून ती गाडी इकडे आर टी ओ कार्यालयात घेऊन आलो आहोत मग माझा पोलीस मित्र मला घेऊन आर टी ओ कार्यालयात गेला त्या ठिकाणी मी माझे लायसन्स व ओळखपत्र दाखवून गाडीच्या काचेवरील स्टिकर चिटकवले म्हणून दंड भरला व गाडी पुन्हा ताब्यात घेतली मी माझ्या पोलीस मित्राचे धन्यवाद मानले व निरोप घेऊन बहिणीचे घरी आलो बहीण अजूनही काळजी करत बसली होती मी घरात प्रवेश करताच तिने प्रश्न विचारला मिळाली का गाडी मी तिला हो म्हटले मग तिने एकामागून एक, एक प्रश्न विचारायला सुरुवात केली कुठे मिळाली कशी मिळाली असा भडीमार सुरू केला मी तिला शांत करत म्हटले माझ्या महाराजांनीच परत मिळवून दिली गाडी मग ताई म्हणाली मस्करी करू नको खरं सांग मग मी ताईला सर्व घडलेली गोष्ट सांगितली ते ऐकून ताई म्हणाली खरंच आपली गजानन माऊली कधी कशी कुठे धावून येईल याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही मग मी देखील महाराजांचे धन्यवाद मानले व ताईने बनवलेले चविष्ट जेवण करून शांत झोपी गेलो झोपेत मला डोळ्यासमोर मारुतीपंत पटवारी व तिमाजी यांची गजानन विजय ग्रंथ यातील कथा दिसू लागली तेव्हाही महाराज भक्तांचे नुकसान होण्यापासून नु वाचवण्यासाठी धावून गेले होते व आज तसेच माझ्या मदतीला धावून आले अशा माझ्या गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम गण, गण गणात बे तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळा आहे आपल्या प्रश्न मंजूस येतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केलेल्या अदोक्षज ह्या शब्दाचा अर्थ काय आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे महाराजांनी भाऊ कवर यांनी आणलेल्या शिदोरीतील दोन भाकरी ग्रहण केल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं कुसुम पडवळ दोन अशोक ओसावार तीन गौरी गाडे चार ज्योती नळकांडे पाच माणिक उद्गीकर सहा जया आंधळे सात अशोक मुतियान आठ नम्रता शर्मा नऊ सुनीता पाठाडे दहा सुवर्णा शिंदे अकरा अलका तानपुरे बारा संजीवनी बांगड तेरा आयुष वाघ चौदा तेजश्री पाटील पंधरा निर्मला कला शेट्टी सोळा मीना चारपल्ले सतरा बाबुराव मेतकर, अठरा वैशाली देशमुख एकोणीस विद्या भडंगे वीस निशा टिपरे एकवीस पपिता भुरकंडे बावीस सीमा पाटील तेवीस रजनी सागळे चोवीस ज्योत्स्ना जाधव पंचवीस रोहिणी डांगे सव्वीस मंगला टिकले सत्तावीस कल्पना देशमुख अठ्ठावीस सुप्रिया वाघ एकोणतीस दीप्ती बांबुरे तीस सायली पाठक एकतीस माधवी मधुकर निरंतर बत्तीस संगीता गोरे तेहतीस शांभवी कुलकर्णी चौतीस सुरेश तिबडेवाल पस्तीस रमेश काळे छत्तीस मुग्धा पाटील सदतीस उर्मिला दामले अडतीस रेखा अहिरराव एकोणचाळीस संगीता शिंदे चाळीस मंगेश पुरी एक्केचाळ प्रज्ञा एरांडे बेचाळ सोनार सुनीता त्रेचाळ नीता सोनटक्के तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा ಗಣಗಣಗಣಾತ್ गण, ಭೂತೆ गण,